लॉकडाऊनचा आजचा दिवस हा 13वा. अजून आज दिवस लॉकडाऊनच्या संदर्भात जो काही कार्यक्रम प्रधानमंत्र्यांनी जाहीर केला त्याच्या पूर्णतेला अवकाश आहे. आणि म्हणून आणखीन 8 दिवस आपल्याला ज्या काही सूचना केलेल्या आहेत, जे काही मार्गदर्शन केलेलं आहे, त्याचं तंतोतंत अंमलबजावणी करण्याच्या संबंधीची जबाबदारी ही लक्षात ठेवायची. आपण असं बघतं की जगातल्या अनेक देशातलं चित्र आपल्यापेक्षा भयावह आहे. आपल्याकडे दिवसेंदिवस जी काही माहिती मिळते ती माहिती फाडल्याच्या नंतर करोनाचा प्रादुर्भाव हा वाढतो अशाच प्रकारचं चित्र दिसते. जी काही माहिती केंद्र सरकारच्या आरोग्य खात्यानं बाहेर जाहीर केली त्यानुसार आपल्या देशामध्ये आज उशिरा 4067 केसेस या करोनाच्या संदर्भातल्या आहेत. या 4067 केसेसमध्ये 3666 हे केसेस ॲक्टिव्ह आहेत आणि त्याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. आणि वैद्यकीय क्षेत्रातले लोक त्याची खबरदारी घेत आहेत. डॉक्टर, नर्स, त्यांचे सगळे सहकारी याबद्दलची जी काही काळजी घ्यायची ती प्रामाणिकपणानं अतिशय कष्टानं घेत आहेत. आत्तापर्यंतची जी माहिती मिळते त्याच्यामध्ये 118 मृत्यू या देशामध्ये करोनाच्यामुळे झालेले आहेत. आणि एकंदर करोनामुळे आजारी असलेल्या रुग्णांच्यापैकी 328 रुग्ण बरे होऊन घरी गेलेले आहेत. त्यामुळे घरी जाणाऱ्याचं प्रमाण हे अगदी दुर्लक्ष करण्यासारखं नाही आहे. जर आपण काळजी घेतली तर जे कोणी आजारी आहेत करोनाच्यामुळं त्यांना त्यातून बाहेर पडून आपल्या कामाला आपल्या घरी जाण्याच्या संबंधीची स्थिती ही निर्माण होऊ शकते. आणि म्हणून याबद्दल जे जे काही सुचवलं गेलं त्या प्रत्येक गोष्टीची पूर्तता आपण कटाक्षाने केली पाहिजे ही आजची गरज आहे. या सगळ्या स्थितीमध्ये सगळा सामाजिक थर, सगळा समाज, सगळे जात, धर्म, भाषा, राज्य या सगळ्या घटकांना एकजुटीने राहण्याच्या संबंधीची आज आवश्यकता आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये कटुता होईल, गैरसमज वाढेल, संशय वाढेल ही स्थिती या ठिकाणी अजिबात येऊन देता कामा नये. एकंदर या सगळ्या परिस्थितीच्या संदर्भात जे काही टेलिव्हिजनवर मी बघतो त्याहीपेक्षा व्हॉट्सअप आणि याच्यातून जे मेसेजेस येतात ते मेसेजेस थोडंसं काळजी करण्यासारखे आहेत. आणि काही मेसेजेसची तपासणी केल्याच्या नंतर ही गोष्ट लक्षात आली की 5 जर मेसेजेस आले तर त्यातले 4 तरी कमीत कमी खोटे असतात. आणि हे खोटे मेसेज देऊन लोकांच्यामध्ये एक प्रकारचं संभ्रम निर्माण करण्याच्या संबंधीची काळजी घेतली जाते. आणि काही वास्तव चित्र पुढे आलं तर त्याबद्दलची पुन्हा पुन्हा मांडणी करून त्यामधून एक प्रकारचा गैरसमज करण्याच्याबद्दलची काळजी या ठिकाणी कुणाचं आयोजन आहे का काय याची शंका ही निश्चितपणानं वाटते. आता दिल्लीच्या जवळ निजामुद्दीनला झालेला प्रकार, ते संमेलन होतं. खरं सांगायचं म्हणजे अशा आत्ताच्या परिस्थितीमध्ये हे संमेलन घ्यायलाच नको होतं. त्या संमेलनाला ज्यांनी कोणी परवानगी त्या ठिकाणी दिलेली असेल ती परवानगी देण्याची अजिबात आवश्यकता नव्हती. आता महाराष्ट्राचंच उदाहरण दिलं तर महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी अशाच प्रकारचं संमेलन घेण्याच्याबद्दलचा विनंती ही धार्मिक संघटनेच्या वतीने केली होती. आपल्या राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि त्यांच्या सहकार्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी विचार केला आणि त्यांनी परवानगी नाकारली. आणि म्हणून
ती खबरदारी दिल्लीमध्ये घेतली असती तर पुन्हा पुन्हा आज टेलिव्हिजनवरून एखाद्या वर्गाला एखाद्या समाजाच्या संबंधीचं एक चित्र वेगळं मांडण्याच्या संबंधीचा प्रयत्न करून त्याच्यातून सांप्रदायिक ज्वर वाढेल का काय अशा प्रकारची परिस्थिती निर्माण केली जाते, ती करण्याची संधी मिळाली नसते. आपल्याकडेही असे काही प्रकार झाले. उदाहरणार्थ सोलापूर जिल्ह्यामध्ये एका गावी बैल आणि घोडा यांच्या शर्यती आयोजित केल्या. त्या गावाचं नाव घेरी आणि त्या ठिकाणी सुद्धा हजारो लोक त्या ठिकाणी जमले. खरं म्हणलं तर हाही अशा प्रकारचा सोहळा करायची गरज नव्हती, पण आनंद आहे की लगेचच पोलिसांनी त्यांच्यावर खटले भरण्याच्या संबंधीचा निर्णय घेतला. आज जे काही सोलापुरात तत्परता दाखवली आणि त्यामुळे हे प्रकार तिथल्या तिच्यात थांबले, तशी तत्परता जर दिल्लीमध्ये दाखवली असती तर कदाचित आज जे घडते ते पाहायला मिळते ते पुन्हा पुन्हा पाहायला मिळालं नसतं. आणि आणखीन एक गोष्ट आहे की जे काही दिल्लीमध्ये घडलं ते रोज टेलिव्हिजनवर दाखवायची गरज आहे का? ते रोज रोज दाखवून त्याच्यातून आपण काय परिस्थिती निर्माण करू पाहतो याचा विचार करण्याच्या बद्दलची वेळ आहे. मला असं वाटतं त्यातले जाणकार लोक ह्याच्याबद्दलची खबरदारी घेतील. मी जर सुरुवातीला सांगितलं की आजचा 13वा दिवस आहे, आता दिवस कमी होत आहेत आणि हे दिवस कमी होत आहेत, थोडे राहिलेले दिवस आहेत, त्या सगळ्या दिवसाच्यामध्ये आपण जर काळजी घेतली तर या करोनाच्या रोगावर मात करण्याच्यासाठी आपल्या सगळ्यांना निश्चितपणानं यश मिळेल. आज खऱ्या अर्थानं काळजी घ्यायची आहे. याच्यानंतर दोन स्टेजेस फार महत्त्वाचे आहेत. एक संपूर्ण देशाच्या अर्थकारणावर होणारा विपरीत परिणाम आणि समाजाच्या आरोग्यावर होणारा विपरीत परिणाम. आणि या दोन गोष्टीच्यामुळं काही गोष्टी घडतील असं दिसतंय. जाणकारांनी असं सांगितलं की बरेच दिवस उद्योग बंद राहिले, व्यवसाय बंद राहिले, या सगळ्या गोष्टीचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होईल आणि निवड देशाच्याच नाही प्रत्येक व्यक्तीच्या अर्थकारणावर त्याचा विपरीत परिणाम होईल. माझ्या वाचनामध्ये आलं की रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर श्रीयुत राजन यांचं एक स्टेटमेंट आलं आणि राजन असं म्हणले आपल्या स्टेटमेंटमध्ये की या सगळ्या परिस्थितीच्या नंतर जी संकटं येणार आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं संकट हे रोजगार कमी होऊन रोजगार वृद्धीच्या संबंधीचं होणार आहे आणि ते रोजगार वृद्धले जातील यासंबंधीची जी आकडेवारी विशेषतः अमेरिकन सरकारने अमेरिकेतली दिलेली पाहिली तर ती धक्कादायक आहे. आणि म्हणून या सगळ्या रोजगार वृद्धीच्या संबंधीची परिस्थिती आहे, त्याला तोंड कसं द्यायचं याचा विचार जाणकारांनी केला पाहिजे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मी विनंती केली की या अर्थकारणाला कसं तोंड द्यायचं याचा विचार करण्याच्यासाठी काही जाणकार लोकांना आपण एकत्र बोलूया. ज्यांनी या सगळ्या क्षेत्रात काम केलेलं आहे अशांचा आपण सल्ला घेऊया आणि पुढचे 6 महिने वर्षभर महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीनं पावलं टाकून कोरोनाच्यामुळं जे काही अर्थकारणावर झालेले विपरीत परिणाम आहे, जे बेरोजगारी किंवा तत्सम प्रश्न निर्माण होतील याच्यातून बाहेर कसं भरायचं या दृष्टीनं या प्रकारची काळजी ही घेण्याच्यासाठी अशा प्रकारचा एखादा टास्क फोर्स हा निर्णय अतिशय उपयुक्त आहे. सुदैवानं महाराष्ट्रामध्ये अनेक याबद्दल जाणकार लोक आहेत. मला आठवतं की शरद केळकरांच्यासारखा एकेकाळी अर्थ सचिव म्हणून विजय केळकरांच्यासारखा एकेकाळी देशाच्या अर्थ विभागाचं जबाबदारीचं काम ज्यांनी आपलं अतिशय उत्तम रीतीनं सांभाळलं तर अनेकांची साथ त्या ठिकाणी देता येईल अशा अनेक लोकांना एकत्र करून या सगळ्या अर्थकारणाला कसं तोंड द्यायचं याचा विचार आपण करूया. आणि मला आनंद आहे की उद्धव ठाकरेंनी ही सूचना मान्य केली आणि त्यासंबंधीची
पावले टाकायला त्यांची तयारी आहे. आता केंद्र सरकारकडे सुद्धा आपण काही गोष्टीच्या संबंधीची अपेक्षा ही निश्चितपणानं करतो. केंद्र सरकारने राज्यांना या सगळ्या अर्थकारणातून बाहेर पडण्याच्यासाठी एक आर्थिक पॅकेज देण्याच्या संबंधीची गरज आहे. त्याशिवाय देशातल्या शेती व्यवसायाला सुद्धा योग्य प्रकारचं मार्गदर्शन करण्याची गरज आहे. आपल्या देशामध्ये गव्हाचं अधिक उत्पादन हे उत्तर हिंदुस्थानामध्ये होतं किंवा तांदळाचं उत्पादन दक्षिणेकडे होतं. आज रबी हंगाम हा संपत आला आहे. गहू तांदूळ यासंबंधीची पिकं वर आलेली आहेत आणि पिकं ती तशी शेतातच हरभऱ्याचं पीक आहे, गव्हाचं पीक आहे आणि ही सगळी पिकं वेळी जर काढली नाहीत तर त्याचा परिणाम शेती अर्थव्यवस्थेवर आणि शेतकऱ्यांच्या विपरीत होईल. आणि म्हणून पुढच्या 10-12 दिवसामध्ये हा रब्बी हंगाम कशा पद्धतीने आपण घ्यायचा यासंबंधीचं मार्गदर्शन केंद्र सरकारच्या कृषी विभागाच्या वतीनं सर्व भाषेमध्ये सगळ्या राज्यामध्ये टेलिव्हिजन आणि अन्य मार्गानं करण्याच्या बद्दलचा कार्यक्रमसुद्धा आखण्याची अत्यंत गरज आहे. मला असं वाटतं की त्याचा विचार हा निश्चितपणानं केला जाईल. आपण असं बघतो की काही कार्यक्रम आज पुन्हा एकदा लोकांना एकत्रित येण्याच्यासाठी काही कारणं ठरतील का काय आणखी जर असतील तर त्याची खबरदारी आत्तापासून घेतली पाहिजे. आता आज महावीर जयंती, महावीरांनी सत्य अहिंसेच्या संबंधीचा संदेश दिला. माझी खात्री की महावीराच्या संबंधी असता असलेला प्रत्येक घटक या कोरोनाचं संकट लक्षामध्ये घेऊन महावीराच्या संबंधीचा आपला आदर हा आपल्या घरामध्ये कुटुंबातल्या लोकांना घेऊन त्या ठिकाणी व्यक्त करेल. अशाच प्रकारचा एक प्रसंग उद्याच्या 8 तारखेला येणार आहे आणि विशेषतः मुस्लिम समाजामध्ये कुटुंबातली जे व्यक्ती हयात नाही अशांच्या संबंधीचं स्मरण करणं, कब्रस्थानामध्ये जाऊन तिथं नमन करणं यासाठी 100 वेळासारखा कार्यक्रम राबवला जातो. माझी या सगळ्या घटकांना आग्रहाची विनंती आहे की याविषयी 100 वेळात तुम्ही घरातच थांब, घरातच त्या कुटुंबाच्या जे लोक हयात नाही त्यांचं स्मरण करा, त्यांच्या उद्देशी आपली भावना त्या ठिकाणी व्यक्त करा. 11 तारीख उदाहरणार्थ ही महात्मा ज्योतिबा फुलेंची जयंती आहे. महात्मा ज्योतिबा फुलेंनी, सावित्रीबाई फुलेंनी आपल्याला ज्ञानाचा संदेश दिला, एकतेचा संदेश दिला. त्यामुळं फुलेंची जयंती यावेळेला ज्ञानाचा दिवा हा लावून एक दिवा ज्ञानाचा या प्रकारचा संदेश त्या माध्यमातून आपल्याला देण्याच्यासाठी अतिशय हा योग्य दिवस आहे. 14 तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. बाबासाहेबांची जयंती आपण जवळपास महिनाभर या नात्या कार्यक्रमाच्या माध्यमातून साजरा करीत असतो. यावेळी बाबासाहेबांची जयंती आपण एक दिवा संविधानाच्यासाठी लावून त्यासंबंधीचा आपण तो जयंतीचा कार्यक्रम साजरा करूया आणि नेहमीच्यासारखा उत्सवाचं स्वरूप यावेळेला न येईल या प्रकारची आपण सगळेजण खबरदारी घेऊया. गर्दी टाळूया, 2 व्यक्तीमध्ये अंतर ही कटाक्षानं एक हातभर राहील याच्याबद्दलची आपण काळजी घेऊया आणि या सगळ्या परिस्थितीवर मात आपण करूया. एक ज्यावेळेला मी महात्मा ज्योतिबा फुले यांचा उल्लेख या ठिकाणी करतो त्यावेळेला एका गोष्टीच्या संबंधी मला आपल्याला स्मरण करायचं आहे की महात्मा ज्योतिबा फुले यांनी अंधश्रद्धेचं कधी पुनर्समर्थन केलं नाही आणि म्हणून अंधश्रद्धेच्या पाठीमध्ये आपण जाणं योग्य नाही. अंधश्रद्धा ही माणसाला दैववादी बनवते आणि ज्यावेळेला माणूस दैववादी बनतो त्यावेळेला माणसाची चिकित्सा करण्याची प्रवृत्ती थांबते आणि विचाराची त्या ठिकाणी चिकित्सा करण्याच्या बद्दलचा मार्ग थांबतो आणि म्हणून काही झालं तर माणसानं चिकित्सक असलं पाहिजे. अंधश्रद्धेचा पुरस्कार करता कामा नये, दैववादी असता कामा नये, ज्ञानाचं समर्थन करण्याचं स्मरण करण्याच्या बद्दलचं भूमिका त्यांनी अखंड स्वीकारली पाहिजे आणि त्या रस्त्याने आपण जायचा आपण निर्धार करूया. माझी खात्री आहे
की आपण गेले 13 दिवस या सगळ्या संकटातून बाहेर पाडण्याच्यासाठी जी जी काही खबरदारी देशाचे प्रधानमंत्री असोत, राज्याचे मुख्यमंत्री असोत, अन्य सहकारी असोत यांनी घेण्याच्या उद्देशाच्या सूचना दिल्या त्या आपण पाळल्या असं पुढच्या काळात सुद्धा पाळूया आणि कोरोनाचा सामना आपण यशस्वीतेनं त्याला घालून जिंकतो हा इतिहास करूया एवढंच मी आजच्या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो. प्रश्न आहे भालचंद्र नलावडेंचा प्रश्न आहे. नवी मुंबई फळ व भाजी मार्केट मध्ये मधून मधून पुन्हा गर्दी वाढल्याने करोना विषाणूचा संघर्ष होऊ भीती वाढली आहे, तर ह्याच्यासाठी काहीतरी लक्ष घालावं, आपण स्वतः लक्ष घालून सूचना कराव्या प्रशासनाला. असं आहे की हे खरं आहे, एका बाजूने शेतकऱ्यांच्या शेतीतल्या मालाची विक्री करण्याच्या संबंधीचा प्रश्न आहे आणि ग्राहकांना फळं भाजी याची उपलब्ध करून देणं आवश्यक आहे. अनेक ठिकाणी या प्रकारचं काम सुरू आहे पण त्यासाठी काळजी घेतलेली आहे, अंतर ठेवण्याच्या उद्देशी खबरदारी घेतलेली आहे. नव्या मुंबईतला भालचंद्र नलावडेंचा प्रश्न माझ्यापुढं एक मांडला आणि जरूर आता या कामातून मोकळ झाल्यावर मी आजच्या आज नव्या मुंबईच्या मार्केटच्या संबंधाचे जे कोणी आणि राज्य सरकारचे घटक असतील त्यांच्याशी बोलून मार्केट पूर्णपणाने बंद करणं योग्य होणार नाही, पण त्याच्यामध्ये जी काळजी घ्यायला पाहिजे ती काळजी घेण्याच्या बद्दलची खबरदारी घेण्याच्या सूचना आम्ही त्या ठिकाणी निश्चितपणाने देऊ. धीरज पाटील आदरणीय पवार साहेब, लॉकडाऊन मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील उपरी या गावातील 25,000 चांदी मजूर सध्या बेरोजगार आहेत, यांच्यासाठी सरकार काही मदत करेल का, कारण सर्व लोक या चांदी व्यवसायावर अवलंबून आहेत. उपरी हे चांदीच्या कामाच्यासाठी सर्व देशामध्ये प्रसिद्ध आहे आणि तिचे अतिशय कर्तृत्व कलावंत त्याची मला कल्पना आहे. अनेक ठिकाणी असे कलावंत आहेत, रोजंदारीवरचे लोक आहेत किंवा काही ठिकाणी हातमागावर काम करणारे, काही किंवा अजून येवला बघितलं तुम्ही, सिन्नर बघितलं किंवा अशी काही ठिकाणं आहेत, किंवा आपण तुमच्या औरंगाबादच्या जवळ बघितलं तर त्या ठिकाणी विणकाम करणारे लोक आहेत, नागपूरची संख्या, या सगळ्या घटकाच्यासाठी वेगळे सहाय्य करण्याच्या संबंधीची भूमिका ठिकठिकाणी घेतली जाते. मला एका गोष्टीचा आनंद आहे की कोल्हापूर असो नाही तर अन्य ठिकाणी असो, लोकांनी स्वयंसेवी संस्थांनी अशा सगळ्यांना मदत करण्याच्यासाठी मदतीचा हात त्यांच्या पुढे केलेला आहे. पण हे जरी असलं तर त्यांना एक आर्थिक मदत करण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारने आग्रह करतो की तुम्ही एक इकॉनॉमिक पॅकेज, आर्थिक पॅकेज द्या आणि अशा सगळ्या कारागिरांना रोजगार ज्यांचा मोकळा आहे अशा सगळ्यांना असंघटित घटकांना आपण एक त्यांचं अर्थकारण सुधारण्याच्यासाठी हे पॅकेज लवकरात लवकर द्या आणि ते पोहोचवण्याची काळजी घेतली जाईल, तो आग्रह केंद्राकडे आम्ही सातत्याने ठेवू.